माझं कुटुंब माझी जबाबदारी या कार्यक्रमांतर्गत माननीय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पुण्याचा निर्धार कोरोना हद्दपार कार्यक्रम संपन्न. कोरोनामुक्त पुणे करण्यासाठी प्रत्येकाची साथ महत्वाचे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पुण्याचा निर्धार कोरोना हद्दपार अभियानाचा शुभारंभ. कोरोना विरुद्धच्या लढाईमध्ये माझं कुटुंब माझी जबाबदारी मोहीम महत्वाची ठरत आहे. पुण्यातील प्रत्येक नागरिकाला कोरोनामुक्त करण्यासाठी पुण्याचा निर्धार कोरोना हद्दपार अभियान सुरू करण्यात आलंय. कोरोनामुक्त पुणे करण्यासाठी प्रत्येकाची साथ महत्वाची ठरणार असल्याचं प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी आज केले. पुण्याचा निर्धार कोरोना हद्दपार अभियानाला सर्वांची साथ द्यावी असं आवाहनही त्यांनी केलंय. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते कोरोना विरोधात जनजागृती व प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा भाग म्हणून माझं कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेअंतर्गत पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिका तसेच पुणे महानगर परिवहन महामंडळ व सामाजिक कार्यगट पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने राबवण्यात येणाऱ्या पुण्याचा निर्धार कोरोना हद्दपार या अभियानाचा शुभारंभ झाला. यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ, खासदार गिरीश बापट, उपमहापौर सरस्वती शेंडगे, विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ, स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने, विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ राजेश देशमुख, पुणे महानगरपालिकेचे आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी चिंचवडचे मनपा आयुक्त श्रावण हर्डीकर, पुणे महानगर परिवहन महामंडळाचे मर्यादितचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक डॉ राजेंद्र जगताप उपस्थित होते. उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, राज्यात सर्वत्र माझं कुटुंब माझी जबाबदारी मोहीम राबवण्यात येत आहे. या मोहिमेतून प्रत्येक नागरिकांची तपासणी करण्यात येते. यासाठी आरोग्य कर्मचारी स्वयंसेवकाची नेमणूक करण्यात आली. जिल्ह्यातील कुटुंबाचे या आरोग्य पथकाकडून प्रत्यक्ष भेट देऊन तपासणी करण्यात येते. कोरोनाच्या नियंत्रणासाठीच्या प्रयत्नांना नागरिकांची साथ मिळणंही तेवढंच आवश्यक आहे. त्यामुळे नागरिकांनी नियमांचं पालन करून कोरोनाला हद्दपार करण्यासाठीच्या प्रयत्नांना साथ द्यावी. मास्कचा वापर, सुरक्षित अंतर, हातांची नियमित स्वच्छता आदी बाबींकडे दक्षता तसंच नियमांचं पालन करत आपल्याला कोरोनाशी मुकाबला करून अर्थव्यवस्था पुढे घेऊन जावी लागणार असल्याचंही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं. पुणे शहरातील कोरोना रुग्णसंख्या घटत आहे ही समाधानकारक बाब असल्याचं सांगून उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, कोरोनाची दुसरी लाट येणार असल्याचा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केलाय. त्यामुळे आपल्याला अधिक दक्षता घ्यावी लागणार आहे. आपण यापूर्वीही घरी राहून दक्षता घेत सण उत्सव साजरे केलेत. यापुढेही नियमांचं पालन करून सण उत्सव घरीच साजरे करूया तसंच कोरोनामुक्त पुणे शहर करण्याचा निर्धार करूया असं सांगून राज्य शासन सर्वतोपरी पुणेकरांसोबत आहे. कोरोना उपाययोजनांसाठी निधी कमी पडू दिला जाणार नसल्याचं त्यांनी सांगितले. महापौर मुरलीधर मोहोळ म्हणाले, कोरोना मुक्तीसाठी सर्व यंत्रणा उपाययोजना करत आहेत. पुणे शहरात कोरोना रुग्ण बरे होण्याचं प्रमाण अधिक आहे. यापुढेही काळजी घेत कोरोनाला हरवूया असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय. प्रास्ताविक करताना डॉक्टर सुभाष साळुंके म्हणाले, माझं कुटुंब माझी जबाबदारी मोहिमे अंतर्गत पुण्याचा निर्धार कोरोना हद्दपार अभियान सुरू करण्यात आलंय. या अभियानात लोकसहभाग महत्वाचा असल्याचं सांगतानाच कोरोनाचा धोका अजून टळलेला नाही. त्यामुळं यापुढील कालावधीतही प्रत्येकानं दक्षता घ्यावी असं आवाहन त्यांनी केलंय. यावेळी पुण्याचा निर्धार कोरोना हद्दपार अभियानाअंतर्गत सर्व उपस्थितांना शपथ देण्यात आली तसंच पुणे महानगर परिवहन महामंडळ अंतर्गत बसचे चालक वाहक यांना फेस शिल्ड मास्क वाटप करण्यात आलं. यावेळी नागरिक पीएमएलचे कर्मचारी उपस्थित होते. आभार पुणे महानगर परिवहन महामंडळाचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर राजेंद्र जगताप यांनी मानले. प्रतिनिधी संतोष जाधव सह ए व्ही बिमाजा बारामती. नाही नाही.
करण्यासाठी आज बस आपल्या रस्त्यांमधून धावत आहे आणि आता पोहोचवण्याचं काम जे करायचंय म्हणून आजची ही बैठक आहे, आजची सभा आहे।